नमस्कार पालक बंधू भगिनींनो, आज आपण इयत्ता चौथीच्या गणिताच्या पुस्तकातील दुसरा धडा बघणार आहोत, संख्याज्ञान। आपले बाल्य म्हणजे इयत्ता चौथीतले बाल्य बऱ्यापैकी मोठे असते, त्याला बऱ्यापैकी सांगितलेले समजते, परंतु तरीही चौथीपर्यंतच्या मुलांना पालकांनी घरी शिकवावे, पालकांनी त्यांचा अभ्यास घ्यावा असे अपेक्षित आहे। म्हणूनच या धड्यातीलही संकल्पना तुम्हाला स्वतःला समजून घ्याव्या लागतील आणि मुलांना समजावून द्याव्या लागतील। आपल्या पाल्यास गणिताची गोडी लागावी असे सर्वच पालकांना वाटते, त्यासाठी आपण काही छोट्या छोट्या युक्त्या वापरल्या तर आपण आपल्या मुलांना दैनंदिन व्यवहारातील हिशोबाची आकडेमोड करायला सांगून त्यांची गणिताची गोडी वाढवू शकतो। उदाहरणार्थ, दुकानातून जर 1 किलो शेंगदाणे आणायचे असतील तर 100 रुपये लागतात, मग 2 किलोला किती पडतील किंवा 1.5 किलोला किती लागतील हे आपण मुलांना सतत कोडी घालून विचारायला हवे। मुलांना गणिताची गोडी लावताना फक्त वही आणि पुस्तक किंवा पेन वापरण्यापेक्षा जर विविध साहित्यातून मुलांना गणित शिकवले तर गणित शिकताना मुलांना खूप मजा येते। तुम्ही विविध प्रकारचं साहित्य वापरू शकता, जसे की रंगीत खडे, रंगीत काचांचे तुकडे, पॉपस्टिकच्या काड्या म्हणजेच आईस्क्रीमच्या काड्या, मणी, बटन्स असे विविध साहित्य वापरून आपण मुलांना गणिताची गोडी लावू शकतो। आजच्या पाठामध्ये मुलांना संख्याज्ञान शिकायचे आहे। यामध्ये मुलांना 3 अंकी संख्येचे वाचन येते किंवा ते शिकले आहेत हे गृहीत धरले आहे, त्यामुळे या पाठामध्ये मुलं शिकणार आहेत 4 अंकी संख्येचे वाचन, 5 अंकी संख्येचे वाचन आणि अंकांची स्थानिक किंमत। मुलांना 3 अंकी संख्येचे वाचन येते असे गृहीत धरले तरीही 3 अंकी संख्येच्या वाचनाची उजळणी होणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्ही मुलांना 3 अंकी संख्येच्या वाचनाची काही गणितं सोडवायला देऊ शकता। आणि 3 अंकी संख्येच्या वाचनाआधीही 2 अंकी संख्येचे वाचन मुलांना येते का हे पण तपासून पहा। मुलांना एकदा 2 अंकी संख्येचे वाचन व्यवस्थित यायला लागले की मग 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी कितीही मोठी संख्या दिली तरी मुलांना त्या व्यवस्थित वाचता येतात, व्यवस्थित अक्षरांमध्ये लिहिता येतात। मुलांचा ऑनलाईन स्क्रीन टाईम कमी व्हावा म्हणून पालकांनी स्वतः हे व्हिडिओ बघा, स्वतः संकल्पना समजून घ्या आणि मुलांना आवश्यक तिथेच ऑनलाईन स्क्रीनवर व्हिडिओ दाखवा। तसेच इयत्ता चौथीच्या गणितातील काही पाठ वाजवीपेक्षा खूप जास्त लांबीचे आहेत, अशा वेळी मुले जर ऑनलाईन अभ्यास करत असतील तर मध्ये मध्ये त्यांनी थोडा वेळ आराम करणं गरजेचं आहे। तर चला आपण या पाठात सुरुवात करूया 3 अंकी संख्येच्या उजळणीने।